त्याच्यामुळे अनेक युवकांना त्याच्या अडचणीचा सामना करावा लागतो. काय सांगा, राज्य सरकारने पोलीस भरती पण रद्द केली, त्याच्यामुळे अनेक युवकांना त्याचा अडचणी 100%. पण आता ते मोदी मॉडेलच इकडे वापरतायत, जसं अग्निपथ योजना आणि युवकांना युवकांचा सत्यानाश करणाऱ्या अनेक योजना मोदीजींनी आणल्या, तसंच शिंदे गव्हर्नमेंट देखील आणत आहे. आणि त्या त्या ठिकाणी त्या गोष्टीचं नक्कीच आम्ही या ठिकाणी टीका करत आहोत, त्याचा निषेध करत आहोत. आणि तुम्ही बघताय की मोदीजींनी पण आल्यापासून सांगितलं की 2 कोटी युवकांना आम्ही दरवर्षी रोजगार देऊ, पण युवकांना रोजगार मिळत नाही. आजपर्यंत तुम्ही आकडेवारी बघितली तर 14 कोटी युवक बेरोजगार झाले जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले तेव्हापासून. सर्वसामान्यांच्या खात्यातले पैसे तर उलट कमी होत आहेत, आणि ठराविक 2 उद्योगपत्यांच्या खात्यातले पैसे हे 10 पट जास्त होतात. हे गणित मला आजपर्यंत कळलं नाही आहे. एकीकडे महागाई वाढते आहे, दिवाळी पण बरेच खास करून सोलापूरचे कामगार साजरे करू शकले नाहीत, आणि अशा ह्याच्यात अशा त्रासदायक योजना तुम्ही युवकांसाठी रद्द करतायत, अशा योजना तुम्ही युवकांना त्रास देऊन रद्द करतायत, ह्याचा ठामपणे निषेध करत आहोत. आणि म्हणूनच ही यात्रा निघाली.